शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय करताय मानसी? माहिती आहे मला, आपण घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्यात, पण त्याला अजून 6 महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत मी तुझीच बायको आहे, तेही अधिकृत. नाही नाही मानसी, अहो मला असं नव्हतं म्हणायचं. पण मला म्हणायचं आहे. काय? मला या शुभ कार्यासाठी तुझ्या शुभेच्छा हव्या आहेत. अहो मानसी, हे काय विचारणं झालं का? माझ्या शुभेच्छा कायमच तुमच्या सोबत आहेत. मानसी अहो, तुमचं भलं व्हावं, तुम्ही सुखात राहावं, आनंदात राहावं, याच्यासाठीच तर मी झटत असतो ना. आणि मानसी, माझी खात्री आहे आजच्या या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल. भिराई देवीचा भिराई आईचा उधो उधो. हो, भिराई आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून हे काम तुम्हाला कठीण वाटतंय ना, ते मला अगदी सहज जमतंय. मी मानसी कुठे राहिली? अंजली जरा पाहून येतेस का? थांब अंजली, कुठेही जायची गरज नाही. देवीचं कार्य आहे, उगाचच कोणाची हाजी हाजी करायची काही गरज नाहीये. हो अहो, मानसीने देवीच्या लुगड्याला हात लावू नये, अशीच देवी भिरायची इच्छा असेल बहुतेक. आई भिरायची काय इच्छा आहे ना, ते मानसी आल्यावरच कळेल. अंजली तू जा, तिला घेऊन ये. हो आलेच. अगं मानसी, मानसी. अहो निर्मला मावशी, तुम्ही तिला कितीही निमंत्रण धाडलीत ना, तरीही ती यायची नाही, खात्रीने सांगते मी तुम्हाला. रेखा काय झालंय तुझी गप्प गप्प काय आहेस? हा ऐक, तू काही लपवतेस का माझ्यापासून? रेखा मी तुला कालपासून बघते, हा तुझी शांत काय आहेस सांग ना, काय झालं? रेखा आय. अरे ताई. ताई अगं भारी दिसतेस. थँक्यू. हाय. आज देवी भिराईच्या लुगड्याला निरा मी घालणार आहे, त्यासाठी तुझा आशीर्वाद घ्यायला आले. नमस्कार. असू दे. आजवर देवाचा रागराग करणारी मुलगी आज चक्क देवीच्या मानाच्या लुगड्याला निऱ्या घालणार आहे, आश्चर्य आहे. सगळ्या बायकांची इच्छा होती म्हणून मला नाही म्हणता नाही आलं. तू कर तुझ्या मनासारखं, माझं काही म्हणणं नाहीये, पण राहवत नाही म्हणून एक सांगते. त्या भाविनीताईंमुळे आपल्या घरावरची संकट दूर झाली आहेत खरी, पण बेसावध राहून चालणार नाही. कधी त्यांची मती फिरेल आणि आपल्या घरावर नवीन संकट येईल काही सांगता येत नाही, म्हणून जोवर सगळं गोडगोड आहे तोवर आम्हाला इथून लवकरात लवकर निघून जाऊ दे. ताई तुझ्या एका कानातलं कुठे? अरे बापरे, पडलं वाटतं कुठेतरी. ते दुसरंही कान बरं विचित्र दिसतंय ग. हो. माझ्याकडे दे. चला मला निघायला हवं. मानसी, अहो तुमचं कानातलं हे चुळके काकांच्या घरात पडलो. ते इकडे. मानसी. अगं मानसी, निर्मल काकू वाट बघतायत. हो आलेच मी. अगं खूप उशीर झालाय तुला, इकडे बायका पण खोळंबल्यात. हो हो आले. अंजली तू हो ना पुढे, ताई येईलच. ये हा पटकन. ताई
ये मी तुला कानातले घालून देते. सई थांब. ताई ये ना सर. ताई तुला ठरलं होतं ना देवीच्या लुगड्याला निरा घालायचं चॅलेंज नाही एक्सेप्ट करायचं. तरी पण रेखा शांत हो. मनात नक्की काय आहे? पाणी सई आज मानसी किती छान दिसत होत नाही बघ ना. आज देवीच्या साडीला निरा घालण्यासाठी सुद्धा त्याने होकार दिला. हो ना. मी चहा आणू का? काही गरज नाहीये. बाजूला हो. तुझं मला खरंच कळत नाही रे प्रताप. एकीकडे तू मानसीच्या घटस्फोटाच्या पेपर्स वर सह्या घेतोस आणि दुसरीकडे तुमच्या घराच्या कार्यात मानसी कसा भाग घेते म्हणून तिचं कौतुक करतोस. हे तुझं दुटप्पी वागणं तुला पटतंय का? नाही नाही कुंड काकू, माझा नाईलाज आहे. पण काकू माझं मानसीवर जीवापाड प्रेम आहे. खरं प्रेम आहे. खोट खोट आहे तुझं प्रेम. अरे खरं प्रेम काय असतं ना हे मानसीकडून शीख जरा. ती करते खरं प्रेम तुझ्यावर. मनापासून प्रेम करते ती. आणि आणि म्हणून तुझ्यासाठी कुठलाही त्याग करायला हसतमुखाने तयार आहे ती. रेखा हा प्रताप आहे ना प्रताप. त्याच्या काकूच्या तालावर नाचणारं माकड आहे हा माकड. त्याच्या आईचं पत्र दाखवून माझ्या मुलीच्या भावनांची खेळतोय हा प्रताप. तुला ना मी आतापर्यंत बुळचट समजत होते. बुळचट. पण तू बुळचट नाहीयेस. बुळचट नाहीयेस तू. तू पक्का मतलबी आहेस. मतलबी. आतापर्यंत तुझ्या खोट्या प्रेमाचा बुरखा घालून मिरवत होतास तू मानसी समोर. मग तुला तुझ्या आईचं पत्र मिळालं. मग तुला तुझ्या मतलबाच्या गोष्टी कळल्या आणि तुझा खोटा बुरखा सगळ्यांसमोर असा गळून पडला आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. आणि रेखा याच्या प्रेमात ना आंधळी झाली आपली मानसी. माझी मुलगी आंधळी झाली ही. म्हणून ना सगळ्यांसमोर अशी अशी त्यागमूर्ती म्हणून मिरवत असते ती. कळलं का सई? याच्यामुळे ती त्यागमूर्ती म्हणून मिरवत असते. काय रे तुझ्या आईच्या पत्रावरून वाचून तुला मानसीला घटस्फोट द्यायचा आहे? हा मग तुझ्या मामाच्या मुलीशी तुला लग्न करायचंय? हा आणि मग माझ्या मुलीचं काय सांग ना रेखा. आपल्या मानसीचं काय होणार मग? आयुष्यभर याच्या प्रेमा खातर झुरणार का ती? काय रे तुझ्यावर तिने प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा भोगणार का ती आयुष्यभर? तुला लाज कशी वाटत नाही प्रताप? मानजी ताईचा विजय असो. मानजी ताईचा विजय असो. काय ग मानसी अगं किती उशीर केलास? हो मावशी पण आता आले ना मी. हो पण अगं एक तास वाया गेला ना. मी लगेच काम सुरू कर. मानसी सुरेंद्र दादा गौरीला घेऊन डॉक्टर कडे गेले होते आणि डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाची आणि गौरीची तब्येत अगदी ठणठणीत आहे. हो का? गौरी वहिनी आलात का? अगं हो मगाशीच मी त्यांना भेटून आल्या. अगं अगं तिला नंतर भेटता येईल. आधी तू लुगड्याला निरा घालायला गे बघू. मावशी आलेच मी. अगं काय मानसी. अगं ही गेली सुद्धा. काय गरज होती आत्ता गौरीची बातमी सांगायची? तुला ना उगाच पुढे पुढे करायची फार सवय आहे बाई. हो मावशी मी आपलं सहजच. बर आता ह्याच्या पुढे कोणीही अवांतर विषय काढायचा नाही. अहो निर्मला मावशी तुम्ही कशाला आशा लावून बसलात? अहो ती कारण शोधते ह्या कामापासून लांब पळण्यासाठी. तिला पक्क ठाऊक आहे की हे निऱ्या घालण्याचं काम तिला बिलकुल जमणार नाही.
सौ प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर।